नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण माझं रात्रीचं रुटीन पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा, म्हणजे 13 जानेवारीचा। तर मार्गशीर्ष महिना संपलेला आहे आणि इथे चालली आहे माझी देवाची पूजा। सायंकाळचे 6:30 वाजलेत, मी इथे देवापुढे दिवा लावून घेते। आणि देवाला दिवा लावून घेतला, हळदी कुंकू होऊन घेतलं आणि इथे धूप लावते मी। ओला धूप असल्यामुळे आता थोडासा त्याला हातावरती ओळून घ्यावा लागतो, तरच तो जळतो, नाहीतर विझून जातं लगेच ते। आणि ही धूपदाणी घेतली होती मी मिशोवरून, खूप छान आहे। बघा किती मस्त दिसतंय आपलं देवघर, प्रसन्न वाटतं असं घरात देवाला दिवा वगैरे लावलं। तर इथे मी तुळशीला पण दिवा लावून घेते। तुळशीला हे दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि नमस्कार केला। तर आज मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार संपल्यामुळं आज आणलं होतं मटण। खूप दिवसांनी मटण आणले, म्हणजे 1 ते 1.5 महिन्यानंतर, कारण मार्गशीर्ष महिना असल्यामुळं आम्ही घरात काही मटण आणलं नव्हतं, मटण किंवा अंडी काहीच नाही। तर इथे दादू आलाय, दादू म्हणजे माझा मुलगा, त्याला लागली भूक। तो सारखं म्हणत होता मम्मी पटपटावर, मला भूक लागली, मला भूक लागली। तर इथे मी मटण चिरून स्वच्छ धुवून घेतलंय आणि एक छोटा आकाराचा कांदा चिरून घेतला। गॅसवर कुकर ठेवला, त्यामध्ये एक पळी तेल टाकले आणि बारीक कट केलेला कांदा टाकून घेतला। कांदा छान परतून घेतला, त्याच्या फोडणीमध्येच हळद टाकली, चवीपुरतं मीठ टाकलं। आणि हा खोबऱ्याचा कुटे 8 दिवसाचा मी एकदाच करून ठेवते। खोबरं, आलं आणि लसूण एकत्र बारीक करून ठेवायचं, गडबडीच्या वेळेस उपयोग येतं। सकाळी खूप गडबड असते, मुलाची शाळा डबा वगैरे करायचा असतो, मग त्यामुळे मसाला करणं दररोज शक्य होत नाही। त्यामुळे असं खोबऱ्याचा कुट वापरला की पटकन भाजी तयार होते। तर इथे खोबऱ्याचा कुट टाकला आणि धुवून घेतलेलं मटण टाकलं आणि परतून घेतलं 2 मिनटं। इकडं गॅसवर गरम पाणी करायला ठेवलं होतं, गरम पाणी टाकलं त्यामध्ये आणि कुकरचं झाकण लावलं। मटणामध्ये कधी पण गरमच पाणी टाकायचं, नाहीतर थंड पाणी टाकलं तर त्या मटणाची चव जाते। तर इथं मी भाजीसाठी 2 कांदे असे फक्त चिरा धुवून घेतलेत आणि ते भाजायला ठेवलं गॅसवर। इकडं कांदा बाजूला काढला आणि कुकर ठेवला गॅसवर अलीकडं आणि इथं मी भाकरी तयार करून घेते। बाजरीच्या भाकरी करणार आहे आज। तर हे बाजरीचं पीठ मला माझ्या आईने दिलं होतं। तुम्ही म्हणाल काही डबा नाही का पिठाला, पिशवीत का ठेवलंय, तर तसं नाही, थोडंसंच पीठ आहे, 1/2 किलो असेल, 4-5 भाकरी होतील त्यामध्ये। मग थोडं पीठ असल्यामुळे ते तसंच पिशवीत ठेवलं होतं आणि ते नागदिवे करायसाठी दिलं होतं, नागदिवे तयार केले आणि त्यातलं पीठ शिल्लक राहिलं होतं। आणि ते पीठ यासाठीच ठेवलं होतं, मटण आणल्यानंतर सगळ्यांनाच आवडते बाजरीची भाकरी मटणाबरोबर खायला, त्यामुळे ठेवलं होतं। आणि मला वाटत होतं की ते कडू होईल का काय, त्याची भाकरी येईल का नाही, खूप दिवस झाले, 1 महिना झालेला पिठाला, कारण बाजरीचं पीठ जास्त दिवस राहिल्यावर कडवट लागतं आणि भाकरी पण होत नाही व्यवस्थित, त्याची चिरते। पण तसं काही झालं नाही, भाकरी पण छान लागत होती आणि पीठ पण एकदम चिकट होतं, अजिबात भाकरी चिरत वगैरे नव्हती।
तर तुम्ही बघू शकता ते छान भाकरी होत आहेत, त्याच्या टमकत आहेत भाकरी। तुम्हाला एक भाकरी करून दाखवते। बाजरीची भाकरी करताना त्यात मीठ टाकायचं, नाहीतर भाकरीला चव लागत नाही। मी इथे भाकरी थापून घेतली आणि तवा चांगला गरम झाला की त्यावर भाकरी टाकायची। पाणी लावायचं वरून आणि वरचं पाणी सुकलं की भाकरी पलटायची। भाजली भाकरी आपली दुसऱ्या बाजूने पण बघा की छान टमकती भाकरी आपली। इकडं माझ्या भाकरी सगळ्यात तयार करून झाल्या, चार भाकरी केल्यात मी आणि तवा उतरून घेतला आणि इकडे मी कांदे भाजायला ठेवते। परत कांदे आपण काढून ठेवले होते मगाशी। तर मटणाचा कुकर उघडून बघितला तर मटण काय शिजलं नव्हतं, त्याच्यामुळे परत कुकर लावलाय मी। इकडे दुसऱ्या गॅसवर तवा ठेवला आणि इकडं रस्सा भाजीसाठी खोबरं भाजून घेते मी। लालसर रंगावर खोबरं भाजायचं, थोडंसं तेल टाकून खोबरं भाजून झालं आपलं ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि थोडं थंड होऊन देऊ। आणि थंड झाल्यानंतर भाजलेले कांदे, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर टाकून बारीक करून घेतलं। तर गॅसची परत कुकरची शिट्टी एक करून घेतली आणि चेक केलं मटण शिजलंय का नाही, शिजलं होतं छान। मी सुक्क मटण बनवते, कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलं एक पळी आणि बारीक कट केलेला कांदा टाकला आणि आपण बारीक केलेला जो मसाला आहे मसाला या दोन्ही भाज्यांना वापरणार आहे। तर 2 चमचे मसाला टाकून घेतला त्याच्यामध्ये, खोबऱ्याचा कूट टाकला थोडा आणि काळं तिखट टाकून घेतलं। आणि इकडे सुके मसाले टाकते मी, थोडासा गरम मसाला, धने पावडर टाकून घेतली, घरकुल मसाला टाकला आहे, घरकुल मटण मसाला, आणि परतून घेतलं। आणि इथं शिजलेलं मटण टाकून घेतलं। परतून घेतलं 2 मिनिटं आणि चवीपुरतं मीठ टाकलं त्यामध्ये। इकडं मी माझ्या मुलासाठी काढून ठेवते रस पिठाचा, कारण तिकट खात नाही जास्त। तर इकडं दुसऱ्या गॅसवर मी पातेलं ठेवले रस्सा भाजी करायला, त्यामध्ये तेल टाकलं 2 पळ्या आणि काळं तिकट टाकून घेतलं आणि बारीक केलेला मसाला टाकला। तेल जास्त तापू द्यायचं नाहीतर आपण काळा मसाला टाकला सुरुवातीला तर तो जळू शकतो। नॉर्मल गरम झालं की त्यात काळा मसाला टाकायचा आणि नंतर आपण वाटण केलेला मसाला टाकायचा, तरी खूप छान येते भाजीला। आणि इकडे पावडर मसाले टाकून घेतले, मिरची पावडर, घरकुल मसाला, गरम मसाला आणि धने पावडर। तर इकडं त्याच कुकरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलंय, चवीपुरतं मीठ टाकलं बारीक कट करून घेते कोथिंबीर। तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी ओतून घ्यायचं त्याच्यात आणि तयार झाली भाजी। इकडे सगळा पसारा आवरलाय मी आणि लगेच गॅस कट्टा स्वच्छ करून घेते,
स्वयंपाक केल्यानंतर खूप पसारा आणि राडा होतो, पीठ वगैरे सांडतं भाकरी केल्यानंतर. गॅसच्या पाठीमागची स्टाईल आहे ती पण पुसून घेते, त्यावर पण तेलाचे डाग वगैरे शिंतोळे उडतात पाहिजे, त्याच्यामुळे ते पण स्वच्छ करून घेतलं. आणि इकडं बघा आपलं सुक्कं मटण तयार आहे, हिरवी गार कोथिंबीर, रस्सा भाजी पण तयार आहे, किती छान तर्री आली त्याला. इकडे आपल्या भाकरी पण तयार आहे या सर्वांनी जेवायला. तर इथे रात्रीचे 8:30 वाजलेत, मिस्टर पण आले होते दुकानातून आणि आम्ही बसले जेवायला. इथे आम्ही सगळ्यांना वाढून घेतलं जेवायला आणि मिस्टरांना विचारते भाजी कशी झाली बघा तुम्हीच. शिवा नाही.